मुख्यापक से उनकी तेरह लाख की अर्जित अवकाश नग्दीकरण करने के बदले पचास हजार की रिश्वत मांगने के मामले में एसीबी ने कार्रवाई करते हुए ट्रेजरी कार्यालय के अधीक्षक प्रमोद सोनटक्के को चालीस हजार रिश्वत लेते गिरफ्तार किया है वहीं दूसरे मामले में सदर थाने के हेड कांस्टेबल को तीन हजार की रिश्वत लेते गिरफ्तार किया है सेवानिवृत्त मुख्य अध्यापक की आरोपी प्रमोद के साथ मुलाकात होने पर उन्होंने जल्द निपटारा करने की बात की जिसके बाद आरोपी ने पचास हजार की मांग की थी शिकायतकर्ता यह रकम देना नहीं चाहते थे इसलिए उन्होंने कार्यालय में आरोपी के खिलाफ शिकायत की जिसके बाद एसीबी ने ट्रैप बनाकर आरोपी को चालीस हजार की रिश्वत लेते गिरफ्तार किया है वहीं सदर थाने में जाल बिछाकर रिश्वतखोरी के मामले में पुलिस के हवलदार को पकड़ा है पकड़ा गया हवलदार शेख जमील शेख महबूब बताया गया है एंटी करप्शन ब्यूरो तरफ दोन ट्रैप करने एक सदर पुलिस स्टेशन कर तिथे सदर पोलिस स्टेशनला हेडकॉन्स्टेबल शेख जमील यांनी एका ड्रायव्हरला त्याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये त्याला मदत करण्याकरता म्हणून त्याला पाच हजार रुपये लाचेची मागणी केली आणि मग तडजोडी आणि तिथे तीन हजारावर सेटल झालं आणि ते तीन हजार लाच ला ला रक्कम स्वीकारताना त्याला पकडण्यात आलं त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे दुसऱ्या केसमध्ये प्रमोद सोनटक्के हे अधीक्षक आहेत पे युनिटमध्ये त्यांच्याकडे सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या रजेचं प्रकरण होतं रजारोखीकरण म्हणतात त्याला तर ते प्रकरण होतं तर ते बिल पुढे पाठवण्याकरता म्हणून त्यांनी हे लाशीची मागणी केली पन्नास हजार रुपयाची पण त्यातही त्यांची सेटलमेंट चाळीस हजारामध्ये झालं तर ती चाळीस हजाराची लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंग्यात पकडण्यात आलं त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन सदर येथे गुन्हा दाखल आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश न्यूज नागपूर